ओबीसी बनाम मराठा संघर्ष का मंचन किया जा रहा है। किसान किडनी बेचने की इजाजत मांग रहे हैं। राज्य में जो स्थिति बनी है सरकार उसे गंभीरता से नहीं ले रही है। ऐसे कई मुद्दों पर कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने पत्रकारों से संवाद साधा है। आम्ही काँग्रेस कडून तुम्हाला वारंवार भूमिका सांगतोय की हे जे ओबीसी वर्सेस मराठा जे भांडण लावलं गेलं हे सरकार प्रणीत आहे। सरकारने दिलेले आश्वासन पाळले नाही आणि तिथून हा वाद निर्माण झालेला आहे। त्यामुळे सरकारने हे करावं, पण आज आमच्या समोर दुष्काळ आहे। आपण पाहिलं की काल हिंगोली जिल्ह्याच्या काही शेतकऱ्यांनी सरकारला किडनी विकायची आहे, आम्हाला शरीराच्या अवयव विकायची आहेत, आपण घ्या, आमच्याजवळ पैसे नाही, आता आमच्याजवळ विकायला काही राहिले नाही, आमची शेती सगळी उद्ध्वस्त झाली, ह्या एक मार्मिक भावना शेतकऱ्यांच्या कळत नसेल या सरकारला। आणि बेरोजगारांचे तेच हाल आहे, महागाईचा एक आबाळ पार झालेला आहे। हे प्रश्न काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेत। जे काही राज्यामध्ये आरक्षणाचा धुमाकूळ सरकार चालवत आहे तो तातडीने थांबवावा, त्याच्यातले न्याय द्यावेत, पण हे प्रश्न आता बाजूला साधता कामा नाही। पहिले या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने तातडीनं बोलावं, काय आपण देणार, काय त्यांचं नियोजन आहे ते प्रामाणिकपणे, कारण की अजूनपर्यंत 50,000 प्रोत्साहनाचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत, मागच्या काळातल्या अवकाळी पावसाचे पैसे मिळाले नाहीत, आत्ता दुष्काळाची परिस्थिती आहे, सरकारचं कुठलंही नियोजन नाही। आणि म्हणून हे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत। महागाई आमच्यासाठी, बेरोजगारी आमच्यासाठी महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि सरकारने या प्रश्नाकडे लक्ष घालावं ही आमची भूमिका आहे।